नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं जणू काही एक वादळ झुटलं आहे आणि त्यामध्ये जरांगे पाटील यांनी छेडलेले उपोषणाचे आंदोलन आणि या उपोषणाचे आंदोलन गावोगावी नेत्यांना बंदी असेल अथवा गावोगावी साखळी उपोषण असेल याचं प्रत्येक गावात प्रत्यक्ष नागरिक तसेच मराठा समाज व इतरही समाज बांधव उपस्थित राहून उपोषणाला साथ देत आहे आणि या उपोषणात जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभे राहत आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यामध्ये 50 ते 60 गावांना नेत्यांना बंदी देखील करण्यात आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तहसील कार्यालयासमोर काही मराठा बांधव उपोषणासाठी बसले आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल दादा, काय नाव तुमचे? माझं नाव नितीन देशमुख, जे जिजाऊ, जय शिवराय पहिले. आम्ही मनोज भाऊ जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी बसलेलो आहे. मनोज भाऊ आज 8 दिवसापासून अमरण उपोषणावर बसलेले असताना तर शासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, पण शासनाने त्यांना कोर्टात टिकेल अशा पद्धतीने जर आरक्षण दिलं त्यांच्या मनाचं समाधान होईल आणि मराठा समाजाच्या पूर्ण याचं समाधान होईल असं शासनाने ठोक आरक्षणाचं लवकरात लवकर तोडगा काढावा व मनोज भाऊ यांना त्याच्यातून सुटका करावी अशी ही दिंडोरीकरांच्या वतीने मराठा सकल दिंडोरी मराठाच्या सकल विनंती आहे. आपण मराठा महासंघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल? कालपासून आम्ही दिंडोरी तालुका सकल मराठा समाज या ठिकाणी साखळी उपोषण करतो आहे. ते जे काही मनोज जरांगे पाटील आहे ते गेल्या 8-10 दिवसापासून आमरण उपोषण त्या ठिकाणी करताय. त्यांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला OBC आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु या ठिकाणी शासनाला द्यायचेच नाही की काय अशा भूमिकेमध्ये शासन या ठिकाणी भूमिका घेत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील आपली भूमिका त्या ठिकाणी जाहीर सांगतायत की मराठा समाज हा OBC त्या ठिकाणी आरक्षण देऊ शकता, परंतु शासनाला द्यायचेच नाही अशी भूमिका शासनाची दिसते. मनोज जरांगे पाटलांची तब्येत त्या ठिकाणी प्रकृती खालावत चालली आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी कालपासनं या ठिकाणी साखळी उपोषण करतो आहे आणि जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीचे आहोत आणि या नंतरही जर भविष्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना तब्येत तिला काही झालं तर हा महाराष्ट्र या ठिकाणी मराठे या ठिकाणी पेटून उठतील आणि त्याचे परिणाम हे शासनाला भोगावे लागतील. जी काही परिस्थिती उद्भवेल त्याला शासन जबाबदार असेल असं आम्ही या ठिकाणी सांगतो आणि दिंडोरी तालुका सकल हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीचा आहे. आपल्यासोबत वकील बंधू देखील आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कायदेशीर काय वाटते आपल्याला वकीलसाहेब? सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी ॲडव्होकेट निलेश संधान. मनोज भाऊ जरांगे हे मागील काही दिवसापासून पाण्याचा एक घोटे न घेता उपोषणाला बसलेले, ते मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून. या सरकारला एवढं कसं कळत नाही? सरकारला खरंच डोक्यात आहे की नाही प्रश्न पडलेला आहे. कारण भारत म्हणजेच इंडिया आणि इंडिया म्हणजेच भारत, तसंच कुणबी म्हणजेच मराठा, मराठा म्हणजे कुणबी. अरे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली त्यावेळेस अफजल खान काय बोलले होते? अरे तू तर कुणबी का छोरा? तेव्हा त्यांनी उल्लेख करून दिलेला आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा कुणबी हा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तुम्ही कुणबी नाकारता याचा अर्थ तुम्ही तुकारामांना सुद्धा नाकारल्यासारखं झालं. हा तुकारामांसुद्धा अपमान आहे. मला शासनाला एकच सांगणं आहे, तुम्ही लवकरात लवकर यावर तोडगा काढा. कारण की शासनाचं एकच धोरण चाललेलं आहे, पुढे ढकलायचं पुढे ढकलायचं. परंतु यात असा प्रॉब्लेम तयार झालेला आहे आता की मुद्दामून काहीतरी व्हॉट्सअपवर मेसेज पोहोचवायचे. काय की पहिल्यांदी मराठ्यांचे नेते होते, त्यांनी आरक्षण दिलं नाही. काही काही यांचे साखर कारखाने, यांचे दूध संघ आहे. मुद्दामून असं कन्फ्युजन करायचं, दुसऱ्या समाजामध्ये एकमेकांमध्ये वाद निर्माण करून द्यायचे, हा त्यांचा विचार चालू आहे. आज सकाळी नाशिक येथे शिवतीर्थावर मीटिंग झाली पूर्ण महाराष्ट्र मराठा महासंघाची आणि सकल मराठा संघाची. आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे, ही दिवाळी काळी दिवाळी म्हणून आम्ही साजरी करतो आहोत. कारण की जर आम्हाला आरक्षण भेटत नसेल, इंजिनिअरिंग कॉलेजला आपण ॲडमिशन घ्यायला गेलो, OBC समाजाला 47,000 रुपये फी, फर्स्ट इयर डिप्लोमाला KK वागला तुम्ही जाऊन बघा. ओपनवाल्यांना 82,500 रुपये, NT वाल्यांना 7,300 रुपये आणि SC वाल्यांना 250.
तेही त्यांना परत मिळती. इतकी मोठी तफावत आहे. जर सुरुवात इथून आहे, जेव्हा मुलं एकत्र शिकता मग त्यांच्या मनात काय ते निर्माण होणार नाही का, यासाठी सरकारने जबाबदारी घेऊन लवकरात लवकर आरक्षण द्यावं, नाहीतर गंभीर परिणामास सरकारने तयार राहावं. आपण बघू शकता मराठा बांधवांच्या अतिशय तीव्र भावना आहे. मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी म्हणजेच मराठा अशी देखील भावना मराठा बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.